उमा, जर एखाद्याला क्लाउड किचन चालू करायचं झालं तर त्याला खर्च किती होणार? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपण व्लॉगला सुरुवात केली. तर आता तुम्ही पण विचार करत असाल, नेहमी प्रणित सकाळी व्हिडिओला सुरुवात करते आणि आज संध्याकाळी 4 वाजता का? तर आजचा वार आहे बुधवार, आणि बुधवार म्हटलं तर मासलीचा वार, आणि आजच्या दिवशी खचाखच आपला कोहली किचन पॅक असते आणि ऑर्डरवर ऑर्डर येत असतात. म्हणूनच आपल्याला थोडासाही टाईम नाही मिळाला. जे काही होते त्या ऑर्डर सर्व आपल्या बेलापूरच्या ऑफिसेसमधल्या होत्या, त्या सर्व डिलिव्हर करून आलो आहे. आणि दुपारी जेव्हा फ्री झालो तेव्हापासून आपले जे कुरिअरचे पॅकिंग्स आहेत, हे बघा इकडे बघताय तुम्ही, त्या भरपूर दिवस झाल्या डिलिव्हरी पेंडिंग होत्या, म्हणजे मसालाच आपला आउट ऑफ स्टॉक होता. मग आता मसाला आला आहे तर आता सर्व आपण पॅकिंग वगैरे करून ठेवलं आहे. हा बघा आपला मसाला, जर अजून ऑर्डर नसेल केला तर नक्की करा. एकदम भारी मसाला झाला आहे आणि खूप छान कलर येते आपल्या जेवणामध्ये, आवडेल तुम्हाला. जर आगरी कोळी झणझणीत जेवण जेवायचं असेल तर नक्की ऑर्डर करा. आणि लोणचं अजून आलं नाही, येईल 2-3 दिवसात येईल, तेव्हा मी तुम्हाला अपडेट देतो. भरपूर जण थांबलेले आहेत तर आपल्याला पण आत्मज्ञान वाटते की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, थोडा दिवस थांबा येईल आता. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला होता, आपण गॅस एजन्सीकडे गेलो होतो सिलेंडर बुक करण्यासाठी आणि त्याला रिक्वेस्टही केलेली की आपला जो गॅस आहे शेगडी आहे त्याला चेक करण्यासाठी आहे. तर आता 4-4:30 वाजता तो येणार आहे आपला मित्र आणि आपली जी शेगडी वगैरे आहे ती चेक करणार आहे. त्याच्यानंतर आपल्यासाठी सिलेंडरही, कमर्शियल गॅस सिलेंडरही घेऊन येणार आहे. तर तोच प्लॅनिंग आहे आज. आणि आपण, मी, उमा आणि भूमी जर असली तर आम्ही तिघे मिळून आपल्या हॉटेलसाठी, कोळी किचनसाठी लागणारा रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज पण बघण्यासाठी जाणार या व्हिडिओमध्ये. हे पण मी सांगणार आहे तुम्हाला, जर तुम्ही ही किचन वगैरे सेट करताय एखादा गाला घेऊन तर त्याला किती खर्च होते, म्हणजे किती फायनान्स करायला लागतं तुम्हाला जर तुम्ही कोळी किचन सेट करताय. तर आता थोडा टाइम वेट करूया, चहा वगैरे पिऊया आणि मग जो सिलेंडरवाला आला की मग त्याच्यासोबत जाऊन आपला शेगडी वगैरे चेक करूया. चला मंडळी, तर गॅस रिपेअरसाठी आपला मित्र आला होता पण आपली गॅसच नाही आली, कारण भरपूर जण स्ट्राईक वरती आहेत आता आणि सिलेंडर अजूनपर्यंत घरी पोहोचत नाही. म्हणून मी, उमा इकडे आलोय डायरेक्ट रेफ्रिजरेटर फ्रीज बघण्यासाठी, जो आपल्या गाळ्यामध्ये ठेवणार आहोत आपण, मासलीसाठी जो बर्फ वगैरे लागणार आहे तो बनवणार आहोत आपण या फ्रीजमध्ये. आणि मासली कधी आपण फ्रीजरमध्ये ठेवत नाही, पेटीमध्ये ठेवत असतो. पण आपल्याला जो बर्फ लागतोय तो आपण फ्रीजमध्ये बनवणार आहोत. हे बघा, आणि तुमच्या व्हेजिटेबल वगैरे स्टोअर करण्यासाठी पण ना. हा, आणि आपल्यासोबत सर आहेत. सर नमस्कार, दाखवा एखादा चांगला फ्रीज आम्हाला. एवढंच बस झालं मोठा असा फ्रीजर, मोठा असलेला दाखवा ना. हा बघा काय रेंज आहे याची, 20,000, 16,000, 18,000, 21,000, जी काही तुमची रेंज असेल सर्व प्रकारचे फ्रीज वगैरे रेफ्रिजरेटर मिळतात बघा. हा बघा, हा 15 आहे, हा 14 आहे. व्हर्लपूल, व्हर्लपूल मध्ये वॉशिंग मशीन भारी असायच्या, त्याचे पण फ्रीज आहेत बघा हायर. चला तर आपल्या एरियामध्ये भरपूर सारे शॉप आहेत म्हणूनच आम्ही आता दुसऱ्या दुकानामध्ये आलोय. हे बघा इकडे पण तोच सेम रेफ्रिजरेटर बघितलाय जो आपण तिकडे बघितलेला ना उमा, आणि प्राइस मध्ये फरक आहे नाही ना, सेम आहे ना. असं वाटतंय आपल्याला इकडे स्वस्त मिळेल महाग मिळेल, पण जास्त फरक नसतो, 200-300 फरक असते. आणि या फ्रीज बद्दल बोलायचं झालं तर इन्व्हर्टरवाला आहे ना, इन्व्हर्टरवर चालणारा कमी बिल देणारा फ्रीज आहे. तर बघूया, हाच घेऊया आपण सॅमसंगचा. आणि हा एक फ्रीज बघा, याच्यात काय कांदा बटाटा ठेवायला, कांदा बटाटा लसूण ते पण थंड राहतं. तर मंडळी, 185 लिटरचा फ्रीज वगैरे घेऊन आलो आपण, ज्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली मासली वगैरे ठेवू शकतो आणि भाज्या वगैरे जे काही मसाले वगैरे आहेत ते, म्हणजे छोटासाच फ्रीज घेतलाय आपण. आपला गाला पण एवढा मोठा नाही, त्या हिशोबाने एक छोटासा फ्रीज ऑर्डर केलाय, तो आता थोड्या दिवसांनी येईल, म्हणजे फ्री होम डिलिव्हरी 48 तास देतात ते. आल्या आल्या गाडीमध्ये आणखी आपल्याला संध्याकाळसाठी ऑर्डर आलेली आहे, ती म्हणजे कोळंबी बिर्याणीची, आणि सोबत पापलेट आणि बाकी सर्व पण त्यांनी मागवलंय.
आणि इकडे काय बनवत असत आई? कोळंबी, कोळंबी बिर्याणीची तयारी होते. कोळंबी भात जो आपण 31 व्हिडिओमध्ये दाखवला होता तसाच एकदम मस्त एकदम बनवून देणार आहोत. आणखी सांगायचं झालं तर आपला मित्र आहे प्रथमेश, जो आपण त्याच्यासोबत खोपोलीमध्ये गेलो होतो आणि त्यांनी आपल्या चॅनलवरती 499 घर जिंकण्याची योजना आणली होती आणि त्या योजनेमध्ये तो दर रविवारी गिव्ह अवे गिफ्ट्स देत असतो. तर या रविवारी ही ठाण्याचे सर आहेत, तेही या रविवारी एक गिफ्ट गिव्ह अवे गिफ्ट जिंकलेत. तर आता काय गिफ्ट आहे आणि ते कसे जिंकलेत ते जाणण्यासाठी तुम्हाला तो त्याचा व्हिडिओ बघायला लागेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक मोठा सरप्राईज देणार आहे, म्हणजे या ऑनेस्ट ॲपबद्दलच आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ बघून या, मग सरप्राईज काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत ठाण्यामध्ये. नारायण सर आहेत ते आपले वीक 5 गिव्ह अवेचे विनर ठरलेत, तर आपण त्यांच्याचकडे आलोय वीक 5 हा गिव्ह अवे देण्यासाठी. तर नमस्कार नारायण. नमस्कार. तर जेव्हा तुम्ही युट्यूबवर ऐकलं तेव्हा तुमच्या मनामध्ये थॉट का होता आपला अबाउट द कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट खूप चांगला आहे खरं तर, आणि 500 रुपयात घर हे खूप स्वप्नवर्त आहे आणि खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. आणि हा कॉन्सेप्ट तुम्ही करताय याच्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही ज्यांच्याकडे घर नाही त्याला एक स्वप्न आहे की काहीतरी आपलं होऊ शकतं, आणि त्याच एका उद्देशाने मी पण त्याच्यामध्ये एंट्री केली की 500 रुपयात घर होत आहे आपलं, झालं तर खूपच छान, नाही झालं तरी 500 रुपयाचं आहे, एका वेळचा आपल्याला तो खर्च होऊन जातो. मी म्हणेन की प्रत्येकाने एंट्री करा. यांचं जे हे आहे गिव्ह अवेचं किंवा हा जो कॉन्सेप्ट हा खूप छान आहे, याच्यामध्ये एंट्री करा. आणि त्यांचं जे बुकलेट आहे ना ते खरंच खूप छान आहे, ते वाचा. 500 रुपये ते बुक येत आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हे गिव्ह अवेज आहेत हे तर आपल्याला त्याच्या सोबतीला एक आहेच. असं नाही आहे की समजा ज्यांना गिव्ह अवे नाही मिळणार त्यांना मला वाटतं 19 तारखेच्या ह्याच्यात एंट्री नाही आहे, असं नाही आहे. ते जे एंट्री करणार त्या सगळ्यांनाच एंट्री आहे, बरोबर ना? आणि जे नाही आहेत त्यांना पण आहे, सगळ्यांना चान्स आहे. सो मला वाटतं की सगळ्यांनी एंट्री करा. 500 रुपये खूप मोठी अमाऊंट नाही आहे आणि प्रयत्न करायला काय जातं, एक पाऊल पुढे टाका आपल्या घरासाठी. तर धन्यवाद सर तुमच्या रिएक्शन साठी, आणि असाच आपण प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत राहू आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. तर मंडळी सरप्राईज असा आहे, म्हणजे अजूनपर्यंत आपण ऑनेस्ट ॲपच्या थ्रू स्मार्ट वॉच आणि अलेक्सासारखे गिफ्ट देत होतो. जर आता जर तुम्ही 499 इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला घर तर मिळणारच मेगा प्राईजमध्ये, पण गिव्ह अवे प्राईजमध्ये 1 ग्रामचा सोन्याचा कॉईन मिळणार आहे तुम्हाला. ही बघा कशी शॉक झाली, मला खात्री आहे तुम्ही पण असेच शॉक झाले असाल, है ना? तर आज तर अजूनपर्यंत हा ॲप डाउनलोड नाही केला तर नक्की करा. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ऑनेस्ट ॲप डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामध्ये 499 रुपये भरायचे आहेत आणि जी रिअल इस्टेटची जी बुक मिळते तुम्हाला ज्याच्याने तुमचा रिअल इस्टेटचा नॉलेज वाढेल, पूर्ण माहिती दिलेली आहे, ती बुक खरेदी करायची आहे. आणि येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 19 फेब्रुवारीला आम्ही मेगा प्राईज डिक्लेअर करणार आहोत, लाईव्ह जाऊन मेगा प्राईज डिक्लेअर करणार आहोत. त्याच्यामध्ये संधी आहे 1 BHK घर जिंकण्याची, तेही फर्निश घर, तेही विदाउट एनी रजिस्ट्रेशन चार्जेस. तर नक्की हा ॲप डाउनलोड करा, आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा आणि घरासोबत सोन्याचा कॉईन जिंकण्याच्या संधीमध्येही सामील व्हा. कशी वाटली? भारी आहे ना एकदम? तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. बोल बजरंग बली की जय. किती ताकद आहे बघूया आज उमा मध्ये. खोल खोल परत खाली ये. चला तर फायनली सर्व काही ऑर्डर्स आपण कंप्लीट करून आलो आता आपण आपल्या किचनमध्ये. आणि उमा, जर एखाद्याला क्लाउड किचन चालू करायचं झालं तर त्याला खर्च किती होणार, म्हणजे आपल्यासारखा जर सेटअप करायला गेला तर ते दाखवायचा प्रयत्न करूया आपण. अरे हे बघा, ह्याला म्हणतात थर्मास.
म्हणजे आपण जेव्हा टायअप करतो स्विगी सोबत किंवा असं गाला घेऊन आपण शॉप टाकतो तेव्हा लोक आजूबाजूला जात असतात, त्यांचा कधी पण विचार होऊ शकतो जेवण मागवायचा, तर आपल्याकडे रेडी जेवण असलं पाहिजे आणि तेही आपण गरम गरम राहण्यासाठी हा थर्मासचा वापर करत असतो, तर हा थर्मास तुम्हाला घ्यावंच लागतो, है ना? हां, आणि इकडे बघताय ती शेगडी, आणि शेगडी जेवढी चांगली असेल तेवढा तुम्ही फ्लेम हाय असेल तेवढा लवकर तुम्ही कुक करून देऊ शकता, तुमचा जो जेवण वगैरे आहे ते बनव ग्रेव्ही वगैरे बनवून देऊ शकता. तर अशी एक फास्ट फ्लेमवाली शेगडी पण लागते तुम्हाला. आणि काउंटर वगैरे जसा तुम्ही सेटअप करणार ते त्यांच्यावरती आहे. आणि एक फ्रीज पण लागतो तुम्हाला, म्हणजे जे काही सामान वगैरे ठेवण्यासाठी, फिश वगैरे ठेवण्यासाठी एक फ्रीज पण लागेल ना. हां, म्हणजे प्रायमरी गोष्टी या आहेत, बाकी सर्व हे टेबल वगैरे बनवणे ते तुमच्यावरती आहे. हां हां, म्हणजे डेकोरेशन इंटेरियर कसा करताय ते तुमच्यावरती आहे. तर शेगडी जर नवीन घ्यायला गेले तर कमीत कमी 10 ते 15 हजारापर्यंत येईल ना शेगडी. हां, हा जो थर्मस आहे तो नवीन घ्यायला गेले ते 25 ते 30 हजारापर्यंत येईल. हां, आणि फ्रीज पण तुमच्यावरती आहे. आम्हाला किती 15 हजारापर्यंत आहे ना. हां, 15 हजारामध्ये. आणि हा गाला वगैरे तुम्ही घ्यायला जात आहे तर गाला लाईक 30 ते 50 हजार तुम्हाला डिपॉझिट करायला लागतील ना. आणखी जरुरी गोष्ट म्हणजे आपल्याला फूड लायसन्स लागते, तर फूड लायसन्सला पण तुम्हाला 1000 ते 2000 रुपये खर्च होतात. गुमस्ता लागते, म्हणजे सर्व काही जे डॉक्युमेंटेशन करायला 2000-3000 रुपये लागतात तुम्हाला. त्याच्यानंतर सिलेंडर बुकिंग करायला आपल्याला 8000 रुपये लागले ना. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेलं शेगडी हे सर्व पकडून, गाला वगैरे पकडून, डिपॉझिट वगैरे पकडून, तर वन टाईमला 80 ते 1 लाखापर्यंत आपला इन्व्हेस्टमेंट जाते ना. हे 80 ते 1 लाखामध्ये तुम्ही असा गाला घेऊन हा क्लाउड किचन तुम्ही सेटअप करू शकता. हां, जसं महिन्याचा भाडा तो अलग आहे, पण 1 लाखापर्यंत तुम्ही एकदम चांगला क्लाउड किचन बनवू शकता. हे बघा, अशा काइंडमध्ये आपण आता घरनं चालू केलं आहे, तर घरही एवढा काही खर्च नाही होत. जे काय भांडी असतात ते आपण भांडी वगैरे वापरतो, गॅस वगैरे कोणत्या प्रकारचा इन्व्हेस्टमेंट नाही करावं लागत. फक्त आपल्याला जी मोठी मोठी भांडी लागतात ती घ्यावी लागतात. घरनं करताय तर इट्स वेल अँड गुड. आणि घरनं आणखी एक फायदा आहे का, तुम्ही 24 तास तुमचं क्लाउड किचन चालवू शकता. हां, आणि स्विगी आणि झोमॅटोवरती आजकाल 24 तास लोक डिलिव्हर करत असतात. हां, तर तो एक आणखी एक फायदा आहे. म्हणजे इकडे पण आपण चालवू शकतो 24 तास, पण ते 2 शिफ्ट करायला लागतील आपल्याला, है ना. हां, तर तुमचं प्राईम लोकेशन असेल तर आणखी तुमचा भाडा वगैरे वाढू शकते, ते डिपेंड करते. पण सुरुवात करायला 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आजच्या टायमामध्ये काही हरकत नाही आहे. चांगला इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुमची ओळख वगैरे असेल, लोकांना आवडत असेल तुमची चव, तर नक्की सुरुवात करू शकता तुम्ही. हो, आमच्या समोर चर्च आहे, तर चर्चला येणारी लोक खाणार आपल्या हळूहळू. जसं लोकांना माहिती पडेल तसे ऑर्डर करतात. आता आपल्या वेलापूरच्या ऑफिसमधनं भरपूर ऑर्डर्स येतात आपल्याला, आणि आप लोकलमध्ये पण आपल्याला ऑर्डर यायला लागलं. हां, हो, ते पण आपल्या चालू असतात. आणि इथे चालू केले आणि म्हणजे जगलं गरम गरम बनवून आपण एक्स्ट्रा पण काही ना काही आपण डिशेस ठेवू शकते. बरोबर, बरोबर. जे लोकल असेल लोकल ते जाताना आपल्याला हळूहळू आता आपण आपले डिशेस वगैरे वाढवत जाऊ. एक एक सिंगल पर्टिक्युलर पण डिश ठेवत जाऊ. थोडा सेटअप होऊ द्या. पण थोडासा प्रयत्न होता, म्हणजे थोडा इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न होता की किती खर्च होते जर तुम्ही क्लाउड किचन सुरू करताय. तर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. सर्वांना आपण कमेंट रिप्लाय देऊ शकते, तर हे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असेल. हो, तर आपण सुरुवातीपासून जे काय होत आहे आपल्यासोबत ते दाखवत आलोय. ओके, खूप सपोर्ट देतात, तर धन्यवाद, मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट ठेवा. नक्की या आणि आमच्याकडे पापलेट भरीत खायला. कोळीज किचन, फेमस पापलेट भरीत. मला भेटलं तर आपण इथे 1-2 चेअर पण या काही व्यवस्था करू पुढे. अदरवाइज तुम्ही इथे खूप स्पेशियस पण आहे, ते बघूया. चल जाऊया, आता उमाला भूक लागली. आता घरी जाऊन काहीतरी खाऊया आणि आणायला पण भेटूया. चल मंडळी, शेवटी जेवण वगैरे करून, आंघोळ वगैरे करून झोपायला नेहमी 11-12 वाजतात. आजही 11 वाजलेत. आणि आणखी जेव्हापासून आपण क्लाउड किचन सुरू केलं आहे तेव्हापासून म्हणजे बेडवरती पडल्या एकदम गार झोप येते.
मजा येते, पूर्ण दिवस वर्कआउट सारखं काम करतो आपण आणि रात्री मस्त झोप लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये असा प्रयत्न होता आपला की जेव्हा तुम्ही क्लाउड किचन सुरू करताय तर तुम्हाला किती खर्च होईल, काय काय इक्विपमेंट लागतील ते दाखवण्याचा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. आणि मसाले मागवायची इच्छा असेल तर मसाले भरपूर आहेत आपल्याकडे आणि आणखी इन्ग्रेडियंट्स पण आणलेले आहेत, तर तुम्ही बिंदास मागवू शकता. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मग बाकीची सर्व माहिती मिळेल तुम्हाला. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.